ओके, प्लीज मार्क योर प्रेजेंट टू एवरीवन। ओके, आई एम शेयरिंग द स्क्रीन। इज इट विजिबल टू ऑल ऑफ यू? प्लीज लेट मी नो इन द चैट बॉक्स। माय स्क्रीन इज विजिबल। स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? ओके ओके, सो टुडे इज अवर मराठी स्पीकिंग सेशन नंबर 23, एंड इन दिस सेशन वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ सम टॉपिक्स दैट आई एम गोइंग टू रीड इन मराठी। ओके, सी, रोजच्या वापरातील काही शब्द, काही शब्द जे रोजच्या वापरामध्ये असतात, मराठी मराठी जे बोलतात त्यांच्या रोजच्या वापरामध्ये काही शब्द येतात, ते मी तुम्हाला शिकवणार आहे। त्यावरून तुम्ही मला वाक्य बनवून दाखवायचे आहेत। मी काही वाक्य तुम्हाला दाखवणार आहे बनवून, आणि तुम्ही सुद्धा मला बनवून दाखवायचे आहेत। नंतर, आफ्टर दॅट आय हॅव सिलेक्टेड सम सेंटेन्सेस, आय हॅव रिटन सम सेंटेन्सेस अँड यू हॅव टू टेल मी वॉट देअर मिनिंग इज। ओके, नंतर मी काही मराठी वाक्य लिहिलेली आहेत, त्या मराठी वाक्यांचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन तुम्ही मला सांगायचं आहे। इंग्लिश और हिंदी, एनीथिंग इज ऍक्सेप्टेबल। ओके, नेक्स्ट, काही वस्तूंची नावे जे आपण आता रेग्युलराइज केलं आहे, की काही वस्तूंची नावे तुम्ही शिकत जाणार, रोज रोज थोड्या थोड्या वस्तूंची नावे तुम्ही शिकत गेला की तुम्हाला बोलायला सोपं जाणार आहे। आणि लास्ट थिंग आहे वाचन। ओके, आय एम गोइंग टू टेक युअर रीडिंग टुडे, आणि ह्या रीडिंग मध्ये देर विल बी अ टॉपिक विच इज नोन टू यू, द प्लेज दॅट वी हॅव। जब हम स्कूल में थे तब स्कूल में ये प्रतिज्ञा रोज बोला करते थे, यस प्लेज रोज बोला करते थे, तो आज वो प्रतिज्ञा जिसको प्रतिज्ञा कहा जाता है, ज्याला मराठीत प्रतिज्ञा म्हणतात, ती प्रतिज्ञा तुम्ही मराठी मध्ये वाचणार आहात, आणि तुम्हाला त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा मी दाखवणार आहे। ओके, सो लेट्स स्टार्ट विथ रोजच्या वापरातील काही शब्द। इथे रोजच्या वापरात असणारे काही शब्द दिले आहेत, ते वाचून दाखवते मी अगोदर, नंतर एक एका वाक्य एक एका शब्दाचा एक एक वर्ड का मैं आपको सेंटेंस बना के बोल के बताऊंगी। फिर बाद में आप किसी को भी, मैं कुछ भी इसमें से एक वर्ड दूंगी, आपको मुझे सेंटेंस बना के बताना है। ओके, लेट्स स्टार्ट। नाही, नो, नो को कहा जाता है नाही, नहीं कहते हैं आप हिंदी में, मराठी मध्ये त्याला म्हणायचं आहे नाही। आय डोंट नो, मुझे पता नहीं, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे मला माहित नाही, मला माहित नाही। अप या फिर अबाव, ऊपर जिसे हम कहते हैं, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे वर किंवा वरती। वर कधी म्हणायचं? मी वर जात आहे, मी वर चाललो आहे। वरती, आमचा आमचा संगणक टेबल वरती ठेवला आहे किंवा टेबल वर ठेवला आहे, लाइक दिस। ओके, नेक्स्ट, बिलो, अंडर, नीचे, किसी भी चीज के नीचे, त्याला आपण म्हणायचं आहे खाली। ओके, खाली हिंदी में खाली मतलब एम्प्टी होता है, रिकामा। यहाँ पे मराठी में खाली मतलब बिलो, अंडर, नीचे। ओके, देन बट, बट परंतु, पण, परंतु हम हिंदी में भी बोलते हैं, लेकिन भी बोलते हैं हम हिंदी में, मराठी मध्ये आपल्याला म्हणायचं आहे परंतु, पण, परंतु किंवा पण। आउट, आउटसाइड, बाहेर बोलते हैं हम हिंदी में, मराठी मध्ये आपल्याला त्याला म्हणायचं आहे बाहेर। ओके, देखिए बाहेर बाहेर फरक है, बाहेर ब बला एक काना बा, ह हला एक मात्रा हे र। बाहर किस तरह हम लिखते हैं? बाहर लिखते वक्त हम मात्रा नहीं देते हैं ह के ऊपर, मराठी मध्ये बाहेर असत, हिंदी मध्ये बाहर असत। ओके, नेक्स्ट, रन, भागना, भाग, मराठी मध्ये आपल्याला त्याला म्हणायचं आहे पळ, पळणे। ओके ओके, माय व्हॉइस इज ब्रेकिंग इन बिटवीन, इज दिस फॉर एव्हरी वन? ऍक्च्युली आय हॅव माय फुल वाय फाय नेटवर्क, प्लीज लेट मी नो।
ओके, सो आई थिंक हु हैज रिटन, यस वेट, ओके वेंकटा स्वामी जी, प्लीज आप एक बार लीव करके फिर से ज्वाइन हो जाएंगे। आई थिंक देर इज सम प्रॉब्लम विथ योर नेटवर्क, कॉज माई वॉइस इज क्लियर फॉर एवरी वन। यस प्लीज, ओके थैंक यू। सी नथिंग हैपन, कुछ नहीं हुआ, नथिंग हैपन, कुछ नहीं हुआ, काही नाही झाले, काही नाही झाले। एंगर गुस्सा, राग, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे राग। एम्प्टी, एम्प्टी खाली, खतम, हिंदी में हम बोलते हैं ये खाली हो गया है, दिस ग्लास इज एम्प्टी, हा ये ग्लास खाली हो चुका है, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे रिकामा, हा ग्लास रिकामा झाला आहे। ओके वॉन्ट, वॉन्ट पाहिजे, मुझे पता है ये वर्ड्स जब आप सेंटेंस लिखते थे मैं आपको व्हाट्सएप पे भेजा करती थी इनके मीनिंग, लेकिन ड्यू टू सम रीजंस मैं आपको अभी वो रेगुलरली नहीं भेज पा रही हूँ, इसलिए हम रोज ये वर्ड्स सीखेंगे। मैं आपको सेंटेंस बताऊंगी, लाइक सम पीपल वर डूइंग लाइक दे पुट वर्ड इन द गूगल एंड द गूगल गेव देम सेंटेंस एंड दे स्टार्टेड राइटिंग इट। ओके सो यहाँ पे क्या होगा, अगर मैं आपको क्लासेस में ये सब आपसे करवा के लूंगी तो आपको क्या प्रॉब्लम हो रही है बोलने में, लिखने में क्या प्रॉब्लम हो रही है वो मुझे डायरेक्टली पता चलेगा। अगर आप लिख के होमवर्क पोस्ट करते हो तो उसका मतलब यस आप जेन्युइनली लिखते हो, आई एक्सेप्ट, बट कुछ लोग गूगल करके भी लिखते हैं, एज अ जब मैं सेंटेंस पढ़ती हूँ तो मुझे वैसा लगता है। ओके तो इसलिए ये जो शब्द है, ये जो वर्ड्स है आपको अगर पहले भी हो चुके हैं तो इट्स ओके, कुछ नए वर्ड्स आप सीखेंगे, कुछ पुराने आपके रिवाइज हो जाएंगे। ओके वॉन्ट पाहिजे, यस वॉन्ट मतलब चाहिए, मराठी मध्ये अपन त्याला म्हणायचं आहे पाहिजे। आता मी एकेका शब्दाला सेंटेन्स मध्ये यूज करणार आहे। आई एम गोइंग टू यूज ईच एंड एवरी वर्ड इन सेंटेंस, यू हैव टू लिसन इट वेरी केयरफुली एंड आफ्टर दैट यू ऑल आर गोइंग टू टेल मी ईच वर्ड्स सेंटेंस, ओके इन डिफरेंट वे, नॉट यू डू नॉट गोइंग टू कॉपी माइंड, यू हैव टू टेल मी द डिफरेंट वन। ओके लेट्स स्टार्ट। नाही, नो, नहीं, यस वेंकटा स्वामी जी, नाउ माई वॉइस इज क्लियर टू यू, आपको मेरी आवाज अभी क्लियर सुनाई दे रही है? ओके लेट्स स्टार्ट। नाही, नो, नहीं, मी आज कॉलेजला जाणार नाही, आई एम नॉट गोइंग टू कॉलेज टुडे, मी आज कॉलेजला जाणार नाही। नेक्स्ट, आई डोंट नो, मुझे पता नहीं, मला माहित नाही, मला माहित नाही, मला किती मार्क मिळतील, मुझे नहीं पता मुझे कितने मार्क्स मिलने वाले हैं, मला माहित नाही मला किती मार्क मिळतील। ओके अप, अबाव, वर, वरती, मी वर जात आहे, मी तो डब्बा वरती ठेवला आहे। यस बिलो, अंडर, खाली, तू जरा बेड खाली बघतोस का, तू जरा बेड खाली बघतोस का, क्या तुम बेड के नीचे देख सकते हो, तू जरा बेड खाली बघतोस का। देन बट, परंतु, पण, मला आज शाळेत जायचे होते पण मला बरं वाटत नाही। ओके मुझे आज स्कूल जाना था लेकिन मुझे ठीक नहीं लग रहा, मेरी तबीयत ठीक नहीं है, मला आज शाळेत जायचे होते पण मला बरं वाटत नाही किंवा माझी तब्येत ठीक नाही।
आउट आउटसाइड बाहर बाहर इथून बाहेर जा इथून बाहेर जा गेट आउट बाहेर जा इथून बाहेर जा आउटसाइड ते बाहेर खेळत आहेत दे आर प्लेइंग आउटसाइड ते बाहेर खेळत आहेत बॉयज आर प्लेइंग आउटसाइड मुले बाहेर खेळत आहेत गर्ल्स आर प्लेइंग आउटसाइड मुली बाहेर खेळत आहेत माय सन इज प्लेइंग आउटसाइड माझा मुलगा बाहेर खेळत आहे यस रन पळ रन पळ पटकन पळ नाहीतर तुला उशीर होईल पटकन पळ नाहीतर तुला उशीर होईल जल्दी भागो नहीं तो तुम्हें देर हो जाएगी यस रन फास्ट अदरवाइज यू विल गेट लेट पटकन पळ नाहीतर तुला उशीर होईल ते पळत आहेत तिचा मुलगा पळत आहे यस नथिंग हॅपन काही नाही झाले नथिंग हॅपन काही नाही झाले मला काही नाही झाले मी ठीक आहे मला काही नाही झाले मी ठीक आहे मुझे कुछ नहीं हुआ मैं ठीक हूँ मला काही नाही झाले मी ठीक आहे एंगर राग गुस्सा मला तिचा राग आला आहे आई एम वेरी एंग्री विथ हर मुझे उस पे गुस्सा आ रहा है मला तिचा राग आला आहे एम्प्टी रिकामा एम्प्टी रिकामा खाली हा ग्लास रिकामा आहे खाऊचा डब्बा रिकामा आहे डब्यातली चिप्स संपल्यामुळे तो डब्बा रिकामा झाला आहे ओके नेक्स्ट वॉन्ट पाहिजे चाहिए चाहना वॉन्ट पाहिजे मला काहीतरी खायला पाहिजे मला एक नवीन ड्रेस पाहिजे मला मोठा टीवी पाहिजे ओके यस समझ में आ गया है जो भी मैंने सेंटेंसेस आपको अभी बताए हैं सगळ्यांना समजले जे वाक्य मी आता तुम्हाला बोलून दाखवली ती यस सो आपको मैं अभी रैंडमली कोई भी वर्ड दूंगी आता मी तुम्हाला यामधून रैंडमली कोणताही एक वर्ड देणार आणि तुम्ही वाक्य बोलायचं आहे ओके आई विल टेक युअर नेम अँड विल टेल यू द वर्ड ओके यस प्रदीप्ता जी नो नाही मला जर्मन भाषा माहित नाही. ओके कन्वरराज जी आई डोंट नो मला माहित नाही मला मराठी लिखणे माहित नाही. ओके नेक्स्ट रमन जी खाली बिलो अंडर खाली यस क्या बोलेंगे नीचे नीचे इसको यूज करना है आपको खाली ओके कृपया 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 सांगा बेड खाली वर बेड खाली खाली काय ठेवले आहे यस यस गुड गुड व्हेरी नाईस कृपया सांगा बेड खाली काय ठेवले आहे येस गुड नेक्स्ट एंजल बट पण किंवा परंतु यामधला एक शब्द वापरायचा आहे मला मराठी लिहायला नाही येत पण मी शिकतो आहे शिकत आहे किंवा शिकते आहे येस गुड व्हेरी नाईस गायत्री जी बाहेर आउट और आउटसाइड बाहेर बाहेर पाऊस पडतो येस नाईस
अभिशान जी, एंगर, राग। मला 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 तुला राग तुझा, मला तुझा तुझा, तुझा मला तुझा राग आहे, राग आला आहे, आला आहे. यस. नेक्स्ट विनय सिन्हा जी, वॉन्ट, पाहिजे. मला जेवण, मला जेवण पाहिजे, मला चहा पाहिजे. गुड, व्हेरी नाइस. मौसमी जी, मौसमी जी, रन, पळ. यस मौसमी जी, अपना माइक ऑन कीजिए प्लीज. पटकर पर, नहीं तो तू उसीर, नहीं तर तुला उशीर होई, उसीर होईत, नहीं तो तुला उसीर होईत. यस. वेंकटा स्वामी जी, नथिंग हैपन, काही नाही झाले. नथिंग हैपन, कुछ नहीं हुआ, काही नाही झाले. कोविड मध्ये मला काही नाही झाले, काही झाले, काही नाही झाले. यस, गुड. ओके, एक बार फिर से मैं आपको और सेंटेंसेस बताती हूँ, ठीक से पढ़िए. सबका हो गया है बोल के बताइए मुझे चैट बॉक्स में. कोई मिस हो गया है तो प्लीज नाम लिखिए अपना. ओके, एवरीवन हैज डन. ओके ओके, लेट्स स्टार्ट. मला माहित नाही, आई डोंट नो. मला माहित नाही जेवण कसं बनवायचं. ओके, मुझे पता नहीं खाना कैसे बनाना है. देन अप अबाव, वर, वरती. मी वरती जात आहे. आमचा संगणक टेबल वर ठेवला आहे. खाऊचा डब्बा वर ठेवला आहे. बिलो, अंडर, खाली. मी आता खाली उतरते. ओके, मी आता खाली उतरते. हा डब्बा खाली ठेव. बेड खाली काय आहे. बट, परंतु, पण. मला मराठी आवडते पण मला लिहिता येत नाही. मला शाळेत जायचे आहे पण मला बरं वाटत नाही. आउट, आउटसाइड, बाहेर. माझा मुलगा बाहेर खेळत आहे. मुले बाहेर पावसात खेळत आहेत. पळ, रन. तो खूप जोरात पळत आहे. नथिंग हॅपन, काही नाही झाले. मी वॅक्सिन घेतले पण मला काही नाही झाले. राग, अँगर. मला तिचा खूप राग येतो. एम्प्टी, रिकामा. हा ग्लास रिकामा झाला आहे. वॉन्ट, पाहिजे. हा ग्लास रिकामा झाला आहे. मला अजून पाणी पाहिजे. ओके, येस, नाव अंडरस्टूड क्लिअरली. टेल मी, नाव अंडरस्टूड क्लिअरली. नाव आय हॅव सिलेक्टेड सम English sentences and you have to tell me their Marathi meaning. Okay? English sentence मी इथे लिहिले आहे. तुम्ही मराठी त्याला काय म्हणायचं ते मला सांगणार आहात. Angel, let's start with you. I am going to village. मी गावाला जातो. जात आहे. जात आहे. Okay. रमन जी, we are going to village. आम्ही आम्ही गावाला जात आहे. जात आहोत. आहोत, आहोत. मौसमी जी, यू आर गोइंग टू विलेज. तुम्ही गावाला जात आहात. ओके, तुम्ही गावाला जात आहात किंवा तू गावाला जात आहे. यूके ये दो दो मीनिंग हो जाएंगे. ओके, तू गावाला जात आहेस. विनय सिन्हा जी, ही इज गोइंग टू विलेज. तुम्ही तो तो गावाला जात आहे. ओके,
अभिशान जी शी इज गोइंग टू विलेज ती ती गावाला जात आहे यस कन्वर राज जी दे आर गोइंग टू विलेज ती गावाला जात आहे ते गावाला जात आहे यस प्रदीप्ता जी आय एम गोइंग टू विलेज मी गावाला जात आहे यस गायत्री जी वी आर गोइंग टू विलेज आम्ही गावाला जात आहोत यस वेरी नाइस वेंकटस्वामी जी ही इज गोइंग टू विलेज तो गावाला जात आहे यस तो गावाला जात आहे ओके अभी मैं एक साथ फिर से सबके मीनिंग बताती हूँ प्लीज पे अटेंशन आई एम गोइंग टू विलेज मी गावाला जात आहे वी आर गोइंग टू विलेज आम्ही गावाला जात आहोत यू आर गोइंग टू विलेज इसके दो मतलब हो जाएंगे क्योंकि यू का मतलब हम क्या लिखते हैं तू किंवा तुम्ही ओके यू में तू होगा तो सॉरी सिंगुलर तू और कुछ ज्यादा होगी तो आप तुम ही भी बोलते हो या फिर रिस्पेक्ट के लिए भी तुम ही बोलते हो ओके सो यू आर गोइंग टू विलेज का हो जाएगा तू गावाला जाता है किंवा तुम ही गावाला जाता हत ही इज गोइंग टू विलेज तो गावाला जात आहे शी इज गोइंग टू विलेज ती गावाला जात आहे दे आर गोइंग टू विलेज ते गावाला जात आहेत ओके यस अभी आप एक एक करके सारे सेंटेंसेस के मीनिंग बता सकते हो मुझे जैसे कि मैंने आप अभी बोला है यस आपने अभी एक एक सेंटेंस का बताया है सारे सिक्स के सिक्स सेंटेंस के बता सकते हो आप शल आई आस्क यू ओके ओके यस गायत्री जी हम आपसे शुरुआत करते हैं प्लीज I am going to village. मी गावाला जात आहे. We are going to village. आम्ही गावाला जात आहे. आहोत. आहोत. You are going to village. तुम्ही गावाला जात आहोत. आहात. आहात. या तू गावाला जात आहे. He is going to village. तो गावाला जात आहे. She is going to village. ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज ते गावाला जात आहे नाइस वेरी नाइस यस मौसमी जी आप बोलिए प्लीज मैम यस मैम दे आर गोइंग टू विलेज में दे ते गावाला जात आहे आएगा कि आहे आहे तो आहे तो ओके मैम ओके यस मौसमी जी प्लीज मी गावाला जात आहे आम्ही गावाला जात आहोत तुम्ही गावाला जात आहात तू गावाला जात आहेस तो गावाला जात आहे ती गावाला जात आहे ते गावाला जात आहेत यस व्हेरी नाइस प्रदीप्ता जी आप बोलिए आई एम गोइंग टू विलेज मी गावाला जात आहे वी आर गोइंग टू विलेज आम्ही गावाला जात आहोत यू आर गोइंग टू विलेज तू गावाला जात आहेस तुम्ही गावाला जात आहात ही इज गोइंग टू विलेज तो गावाला जात आहे शी इज गोइंग टू विलेज ती गावाला जात आहे दे आर गोइंग टू विलेज ते गावाला जात आहेत व्हेरी नाइस गुड यस अभिशान जी आय एम गोइंग टू विलेज मी गावाला जात आहे वी आर गोइंग टू विलेज आम्ही गावाला जात आहोत यू आर गोइंग टू विलेज सिंगलर में तू गावाला जात आहे और प्लुरल में तुम्ही गावाला जात आहोत आहात आहात ओके
एंड ही इज गोइंग टू विलेज तो गावाला जात आहे. सी इज गोइंग टू विलेज ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज ते गावाला जात आहेत. येस व्हेरी नाइस. नाउ कन्वर राज्य आप बोलिए प्लीज. आई एम गोइंग टू विलेज. मी गावाला जात आहे. वी आर गोइंग टू विलेज. आम्ही गावाला जात आहोत. यू आर गोइंग टू विलेज. तू गावाला जात आहे. तुम्ही गावाला जात आहात. तो गावाला जात आहे. ती गावाला जात आहे. ते गावाला जात आहेत. येस व्हेरी नाइस. येस चंद्र रमन जी आप बोलिए प्लीज. आय एम गोइंग टू विलेज. मी गावाला जात आहे. वी आर गोइंग टू विलेज. आम्ही गावाला जात आहोत. यू आर गोइंग टू विलेज. तू गावाला जात आहेस. तुम्ही गावाला जात आहात. येस ही इज गोइंग टू विलेज. तो गावाला जात आहे. सी इज गोइंग टू विलेज. ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज. ते गावाला जात आहात. येस नाइस. एंजल. येस मिस. येस प्लीज. येस मिस. आय एम गोइंग टू विलेज. मी गावाला जात आहे. वी आर गोइंग टू विलेज. आम्ही गावाला जात आहोत. यू आर गोइंग टू विलेज. तू गावाला जात आहे. तुम्ही गावाला जात आहे. आहात. ही इज गोइंग आहात. येस मिस. ही इज गोइंग टू विलेज. तो गावाला जात आहे. शी इज गोइंग टू विलेज. ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज. ते गावाला जात आहे. येस. व्यंकटस्वामी जी आप बोलिए प्लीज. आय एम गोइंग टू विलेज. मी गावाला जात आहे. वी आर गोइंग टू विलेज. आम्ही गावाला जात आहोत. यू आर गोइंग टू विलेज. तू गावाला जात आहे. तुम्ही गावाला जात आहोत. आहात. ही इज गोइंग टू विलेज. तो गावाला जात आहेत. शी इज गोइंग टू विलेज. आहे. शी इज गोइंग टू विलेज. ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज. ते गावाला जात आहेत. यस. विनय सिन्हा जी आप बोलिए. यस मैम. आय एम गोइंग टू विलेज. मी गावाला जात आहे. वी आर गोइंग टू विलेज. आम्ही गावाला जात आहोत. यू आर गोइंग टू विलेज. तू गावाला जात आहे. आणि तुम्ही गावाला जात आहात. ही इज गोइंग टू विलेज. तो गावाला जात आहे. सी इज गोइंग टू विलेज. ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज. ते गावाला जात आहे. येस व्हेरी नाइस ऑल ऑफ यू. नाउ आज हम सीखने वाले हैं कुछ चीजें. काही क्वेश्चनची नावे शिकणार आहोत आपण. जैसे की रोलिंग पिन. रोलिंग पिन को कहा जाता है लाटणे. ल लला काना ला. ट ण णा एक मात्रा लाटणे. ओके. सीव. सीव छन्नी. इसको कहा जाता है चाळणी. च चला काना चा. ळ ण णला दुसरी वेलांटी नी. चाळणी. रोलिंग पिन लाटणे. सीव चाळणी. नेक्स्ट बेल्ट. बेल्ट पट्टा. बेल्टला म्हणायचं आहे पट्टा.
वॉलेट पॉकेट, वॉलेट पॉकेट, मैच बॉक्स आगपेटी किंवा माचिस, आगपेटी माचिस, चिमनी, चिमनी रहती है हमारे घर के ऊपर, तिला म्हणायचं आहे धुरांडे, ध धला पहिला उकार धू, र रला एक काना रा त्यावर एक अनुस्वार, ड डला एक मात्रा धुरांडे. नेक्स्ट कर्टन, कर्टन पडदा, कर्टन को कहना है पडदा, कर्टन ला म्हणायचं आहे पडदा. नट क्रैकर, ये जो नट क्रैकर होता है उसको बोलना है अड़कित्ता, नट क्रैकर को हमें बोलना है अड़कित्ता. ओके कुछ थोड़े ही मेरी चीजें ढूंढी है ताकि ज्यादा आप पर लोड ना हो. यस सी, रोलिंग पिन लाटने, सीव साळणी, बेल्ट पट्टा, वॉलेट पॉकेट, मैच बॉक्स आगपेटी माचिस, चिमनी धुरांडे, कर्टन पड़दा, नट क्रैकर अड़कित्ता, इस लाटने रोलिंग पिन लाटने, मी रोलिंग सॉरी मी लाटण्याने चपाती लाटते, मी लाटण्याने चपाती लाटते, सीव चाळणी, फ्लोर को पीठ कहा पीठ बोलतात, फ्लोर जो भी आटा होता है उसको त्याला म्हणायचं आहे पीठ, मी चाळणीने पीठ चाळते, मी चाळणीने पीठ चाळते, आटा छानते हम छन्नी से, मराठी मध्ये त्याला आपण म्हणायचं आहे चाळणीने पीठ चाळणे. पट्टा, माझ्याकडे पट्टा आहे, वॉलेट पॉकेट, माझ्या पाकिटात पैसे आहेत, मॅच बॉक्स आगपेटी माचिस, आगपेटीचा वापर आग लावण्यासाठी होतो, मॅच बॉक्स इज यूज फॉर फायर टू जनरेट फायर, आगपेटीचा वापर आगपेटीचा किंवा माचिसचा वापर आग लावण्यासाठी होतो, चिमणी धुरांडे, धुरांड्यातून स्वयंपाक घरातला धूर बाहेर जातो, धुरांड्यातून स्वयंपाक घरातला धूर बाहेर जातो, कर्टन पडदा, आमच्या खिडकीला पडदा आहे, आमच्या खिडकीला पडदा आहे, अवर विंडो हॅज कर्टन्स, आमच्या खिडकीला पडदा आहे, नट क्रॅकर अडकित्ता, वी कॅन ब्रेक नट्स बाय युझिंग नट क्रॅकर, आपण अडकित्ता वापरून कठीण फळे फोडू शकतो. ओके आपण अडकित्ता वापरून अक्रोड फोडू शकतो, आपण अडकित्ता वापरून बदाम फोडू शकतो. येस आपको पढ़ने हैं अभी ये वर्ड्स, रोलिंग पिन लाटने, सीव चाळणी, बेल्ट पट्टा, वॉलेट पॉकेट, मैच बॉक्स आगपेटी माचिस, चिमनी धुरांडे, कर्टन पड़दा, नट क्रैकर अड़कित्ता. ओके लेट्स स्टार्ट, विनय सिन्हा जी आप पढ़िए. लाटणे, चाळणी, पट्टा, पाकिट, आग पेटी आडी माचिस, धुरांडे, पडदा, अडकित्ता. ओके प्रदीप्ता जी आप पढ़िए अभी. रोलिंग पिन लाटणे, सीव चाळणी, बेल्ट पट्टा, वॉलेट पॉकेट, मैच बॉक्स आग पेटी माचिस, चिमनी गुरांडे, कर्टिन पर्दा, नटक्रैकर अड़कित्ता. ओके वेंकटा स्वामी जी आप पढ़िए. रोलिंग पिन लाटने, सीव चालनी, बेल्ट पट्टा, वॉलेट पॉकेट, मैच बॉक्स आग पेटी आणि मैचिस, चिमनी गुरांडे, कर्टन पर्दा, नट क्रैकर अड़कित्ता. ओके नेक्स्ट रमन जी.
रोलिंग पिन, लाटने, सीव, चाड़नी, बेल्ट, पट्टा, वॉलेट, पॉकेट, मैच बॉक्स, आग पेटी आनी, माचिस, चिमनी, दुरांडे, कर्टेन, पर्दा, नट क्रैकर, अड़चित्ता। ओके, अभिशान जी आप पढ़िए। यस मैम। रोलिंग पिन, लाटने, सी चारनी, बेल्ट, पट्टा, वॉलेट, पॉकेट, 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 मैच बॉक्स, आग पेटी आणि माचिस, चिमनी, दुरांडे, कर्टेन, पडदा एंड नट क्रैकर, अड़कित्ता। यस, कन्वर राज जी आप पढ़िए। लाटने, चारनी, पट्टा, पाकिट, आग पेटी किंवा माचिस, धुरांडे, पडदा आणि अडकित्ता। यस, नेक्स्ट गायत्री जी आप पढ़िए। रोलिंग पिन, लाटने, सीव, चालनी, बेल्ट, पट्टा, वॉलेट, पॉकेट, मैच बॉक्स, माचिस, चिमनी, धुरांडे, कर्टन, पर्दा, नटक्रैकर, अड़किता। ओके, एंजल। यस मिस। रोलिंग पिन, लाटने, सीव, चारनी, बेल्ट, पट्टा, वॉलेट, पॉकेट, मैच बॉक्स, आग पेटी, माचिस, चिमनी, दुरांडे, कर्टन, पर्दा, नटक्रैकर, अड़किता। यस, गुड। मौसमी जी आप पढ़िए। रोलिंग पिन, लाटने, सीप, चारनी, बेल्ट, पट्टा, वॉलेट, पॉकेट, मैच बॉक्स, आग पेटी आणि माचिस, चिमनी, धुरंडे, कर्टन, पर्दा, नटक्रैकर, अड़किता। यस, वेंकटा स्वामी जी आप पढ़िए। रोलिंग पिन, लाटने, सीव, चालनी, बेल्ट, पट्टा, वॉलेट, पॉकेट, मैच बॉक्स, आग पेटी आणि मैचेस, चिमनी, दुरांडे, कर्टन, पर्दा, नट क्रैकर, अड़किता। ओके, ओके, एवरीवन हैज कंप्लीटेड रीडिंग। कोई रह गया है तो प्लीज चैट बॉक्स में नाम लिखिए या फिर रेज योर हैंड। यस, एनीवन लेफ्ट? ओके, आई थिंक डन। ओके, now see, you must have familiar with this pledge which we are using or reading or learning since our school days. Yes, you all are familiar with this page of your textbook. Aap sabke textbook mein ye hota tha pledge. Okay, to see, you all are from a different beloved region of our India. Okay, you all are from different region, but as you all are living in Maharashtra, you are loving the culture. That's why you want to learn the Marathi language, or you want to understand it or speak it or write it. Yes, so let's start with the most important thing that we are as
Yes, we are from the different region of India, but we all are Indian, okay? So, by living in Maharashtra, you have to learn or you have to familiar with this thing that is pledge. As you all are Indian, you all are familiar with this. But now you all are living in Maharashtra, तो हम मराठी में भी प्लेज को कैसे पढ़ते हैं वो आज देखने वाले हैं. ओके, नथिंग स्पेशल, सिर्फ ट्रांसलेशन है. ये जो प्लेज आपको पता है, यू ऑल आर नो दिस, यू ऑल आर फैमिलियर विद दिस. ओके, सो ये जो प्लेज आपको पता है, इसका सिर्फ एक ट्रांसलेशन है जो मैं आप जो मैंने आपके लिए रीडिंग के लिए चुना है. ओके, मैं जो बुक्स देख रही थी जब, तो कोई लेसन लेने के वजह मैंने ये लेना सोचा, क्योंकि आपको ये पहले से पता है, आप हिंदी में और इंग्लिश में इसको पढ़ चुके हो, आपको आज सिर्फ उसको मराठी में पढ़ना है. ओके, सो हु विल ट्राई दिस? यस, हु विल फर्स्ट ट्राई दिस? ओके, कन्वर राज जी प्लीज. प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे, त्या परंपराचा पायिक होण्याची पावता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीत. करीन मी माझ्या पालकांच्या, गुरुजनाच्या आणि वडीलधान्या माणसाच्या मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागीन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी या त्यांचे माझे सौख्य सामावले आहे. यस, व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. ओके, जर कोणत्या शब्दाचा मीनिंग पाहिजे असेल तर यू कॅन सी दिस. ओके, यू ऑल नो अबाउट दिस प्लेज. यू कॅन इफ यू नाव यू आर नॉट इफ नाव यू ऑल आर नॉट हॅविंग टेक्स्ट बुक, नॉट हॅविंग दिस प्लेज, यू कॅन रेडिली गुगल इफ यू वॉन्ट एनी मीनिंग बाय दिस वन. ओके, फ्रॉम दिस वन. सी, आय एम गोईंग टू रीड अँड नाव आय एम गोईंग टू आस्क ईच अँड एव्हरी वन टू रीड. ओके, लेट्स रीड. प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. ओके, नाव रमण जी आप पढिये. प्रतिज्ञा भारत माझा प्रतिज्ञा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे, त्या परंपराच्या पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या, गुरुजनाच्या आणि वडील धार्या माणसांच्या मान ठेवीन आणि
प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्याची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. यस, यातच माझे सौख्य सामावले आहे. यस. नाउ अभिशान जी आप पढ़िए. यस मैडम. प्रतिज्ञा ना? प्रतिज्ञा. प्रतिज्ञा. यस, प्रतिज्ञा हिंदी में बोलते हैं हम, मराठी मध्ये आपल्याला प्रतिज्ञा म्हणायचं आहे. यस, स्टार्ट. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांच्या पायिक होण्याची पात्रता माझ्या आणि यांनी म्हणून मी माझ्या अंगी माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनाच्या आणि वडील धार्या माणसांच्या मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव याच्याशी निष्ठा राखायची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याचे कल्याण आणि त्याची समृद्धी यातचे माझे सौख्य समावले आहे. Yes, you have to work out more on the pronunciation, okay? Okay. Yes. Angel, please. Yes, miss. Pratigya. Pratignya. Pratignya. Yes. Bharat maja desh ahe. Sare Bharatiya maje bandhav ahe. Maja deshavar maje prem ahe. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा मला अभिमान आहे. त्या परंपरांच्या पायीत होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडील धराया माणसाच्या मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांचे समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. यस, गुड. नेक्स्ट आहे गायत्री जी, प्लीज रीड. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातला समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या
परंपराचा मला अभिमान आहे, त्या परंपराचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनाच्या आणि वडीलधार्य माणसाचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझ्या देशबांधव माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य समावले आहे. Yes, very nice. Next, Mosmi ji, please padhiye. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनांच्या आणि वडीलधाऱ्या माणसांच्या मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याचे कल्याण आणि त्याची समृद्धी ह्यांच माझे सौख समावले आहे. Yes, very nice. प्रदीप्ता जी, आप पढ़िए. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराच्या पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनांच्या आणि वडीलधाऱ्या माणसांच्या मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी त्यांचे माझे सौख्य सामावले आहे. ओके, गुड. वेंकटस्वामी जी, आप पढ़िए. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्धी आणि विविधतेनं नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराच्या पायिक होण्याची पात्रता माझे अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनांच्या आणि वडीलधाऱ्या माणसांच्या मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांच्यात माझे सौख्य समावले आहे. ओके, व्हेरी नाईस. सो एव्हरीवन हॅज कम्प्लीटेड रीडिंग? येस. Okay, so we will take a quick recap whatever we have learned today. As apan kay kay shiklo tacha ek chota review apan ghenar ahot. See, rochcha vapratil kahi shabd shiklo. Yes, Vinay Sinha ji, you have left. Okay, yes, please read kijiye. Pratignya. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेत नटलेल्या नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्याच्या परंपराच्या पायी खोण्याची पात्रता त्या परंपराच्या पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी पावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनांच्या आणि वडीलधनांच्या माळासांच्या मान देवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझ्या देश आणि माझे देश बांधव याची अशी निष्ठा राखायची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी हृदयात माझे सौख्य समावले आहे. Yes. Okay. We will take a quick review. Everyone has completed reading now. Yes. आपण काही रोजच्या वापरातील शब्द शिकलो. नो नाही, आय डोंट नो मला माहित नाही, अप अबाव वर वरती, बिलो अंडर खाली, बट परंतु पण, आउट आउटसाइड बाहेर, रन पळ, नथिंग हॅपन काही नाही झाले, अँगर राग, एम्प्टी रिकामा, वॉन्ट पाहिजे. आय एम गोइंग टू विलेज, मी गावाला जात आहे. वी आर गोइंग टू विलेज, आम्ही गावाला जात आहोत. यू आर गोइंग टू विलेज, तू गावाला जात आहेस, तुम्ही गावाला जात आहात. ही इज गोइंग टू विलेज, तो गावाला जात आहे. शी इज गोइंग टू विलेज, ती गावाला जात आहे. दे आर गोइंग टू विलेज, ते गावाला जात आहेत. वस्तूंची नावे शिकलो आपण. रोलिंग पिन लाटणे, सीव चाळणी, बेल्ट पट्टा, वॉलेट पाकिट, मॅच बॉक्स आगपेटी किंवा माचिस, चिमणी धुरांडे, कर्टन पडदा, नटक्रॅकर अडकित्ता. आणि आपण मराठीतली प्रतिज्ञा आज वाचली आहे. ओके, फक्त मी तुमचं रीडिंग घेतलं आहे. तर तुमचा होमवर्क असणार आहे यापैकी जे आज आपण शिकलो शब्द, जे शब्द मी तुम्हाला शिकवलेत त्या शब्दांवरून तुम्ही सेंटेन्स बनवणार आहात. ते शब्द जसेच्या तसे या स्लाइड मधून कॉपी करून तुम्हाला पाठवणार आहे. त्या शब्दांवरून तुम्ही सेंटेन्स बनवणार आहात. आणि या प्रतिज्ञेमधील जी प्रतिज्ञा आपण आज शिकलो त्या प्रतिज्ञेचा वापर करून तुम्ही, मी तुम्हाला काही इंग्लिश शब्द देणार आहे, त्याचा मराठी अर्थ तुम्ही शोधून काढून, प्रतिज्ञेमधून शोधून काढून लिहायचा आहे. येस, ओके, दिस विल बी युअर होमवर्क. सो प्लीज पोस्ट युअर होमवर्क अ लिटिल बिट अर्लियर, बिकॉज आज सुबह तक, आई थिंक कल शाम तक भी होमवर्क रिसीव हो रहे थे. तो मुझे चेक करने के लिए तब इतनी देर बाद टाइम नहीं मिलता है. तो आप प्लीज अपना होमवर्क जितनी जल्दी हो सके चेक पोस्ट कीजिए, ताकि मैं भी जितनी जल्दी हो सके चेक करके आपको भेज सकूं. ओके, सो वी विल मीट नेक्स्ट ट्यूजडे. टिल देन बाय बाय एवरीवन. शुभ रात्रि. यू कैन ऑल लीव द क्लास नाउ. बाय बाय.